तर एक छोटीशी अशी माहिती किंवा छोटासा असा एक प्रसंग जो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी पार पडला होता. तर इथे जिथून जेवढी लोकं आली त्या लोकांबरोबर इथे इंग्रज पण आले होते. तर त्यांनी इथे बघितलं की गडावर खूप दोन तीन खूप मोठे हत्ती होते. तर त्यांना प्रश्न पडला की हत्तीसारखं जनावर एवढ्या मोठ्या किल्ल्यावर आलं कसं, जो हत्ती ज्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायला पण कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतात, तो हा गड 1637 पायऱ्या किंवा 1737 पायऱ्या असणारा हा गड हा ती चढला कसा असेल. तर तुम्हाला पण हे आश्चर्य वाटलं असेल ना बघून. तर विचार करायचा, याचं उत्तर मी तुम्हाला थोड्याच वेळ देईन. तोपर्यंत जर तुम्हाला माहिती असेल कसा चढला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की मला त्याचं उत्तर सांगा. फ्रेंड्स, महादरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतील हत्तींच्या स्नानासाठी आणि त्यांच्या पिण्याच्या मानासाठी या तलावाचा उपयोग होईल. तर रायगड बनवण्यासाठी जे दगड वापरण्यात आले ते याच तलावातून काढण्यात आले होते, त्याच्यामुळे इथे एक निसर्गातच एक मोठा तलाव तयार झाला. तर हा तलाव खरंच खूप मोठा आहे. व्हिडिओमध्ये जरी तेवढी त्याची भव्यता कळत नसली तरी तुम्ही इमॅजिन करू शकता इकडे हत्तींच्या स्नानासाठी हा तलाव वापरण्यात येत असेल तर हा किती मोठा असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. फ्रेंड्स, आता जो आपण बघत आहोत तो आहे रायगडावरचा हत्ती खान. तर त्यावेळी हत्ती येथे ठेवले जायचे, पण आता याचा उपयोग रायगडावरील ऑफिस म्हणून करण्यात येतो. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी रायगडावर हत्ती आणले होते. होय, हत्ती रायगडावरच आणले होते. तर ते हत्ती रायगडावर कसे पोचले, महाराजांनी त्यांना इथवर कसं आणलं, तर ते मला तुम्ही सांगा, कमेंट्समध्ये सांगा तुमची उत्तर. जरा बघू तर दे तुम्हाला आपला इतिहास किती आणि कुठवर माहिती येते. तर नक्की कळवा, मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. आणि जर नसेल माहिती तर मी शेवटी तुम्हाला उत्तर सांगेनच. तर फ्रेंड्स, महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे हे मंदिर रायगडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत गडावर. ज्या गडाबद्दल आजपर्यंत फक्त ऐकलं होतं किंवा वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये फक्त जो गड बघितला होता, आजच्या गडावर मी इथे आहे. खरंच अंगावर शहर येत आहेत की जी मनापासून इच्छा होती ती आज पूर्ण झाली. महाराजांची प्रतिमा बघितली ना, तो 2 तास जो चालण्याचा थकवा आहे ना तो कुठच्या. तर फ्रेंड्स, आता जो आपण बघत आहोत तो आहे होळीचा माळ. या जागेवर सध्या महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. पहिली या जागेत होळी पेटवली जायची म्हणून या जागेला होळीचा माळ असे म्हणतात. पहिली मानाची होळी या जागी पेटवली जायची आणि त्यानंतरच या गावातल्या बाकीच्या होळ्या पेटल्या जायच्या. होळी पेटल्यावर महाराज त्यात नारळ टाकायचे आणि महाराज म्हणायचे की जो कोणी बहादर असेल त्याने या जळत्या होळीत हात टाकून हा नारळ बाहेर काढावा. तर त्याला सोन्याचं कडं आणि मानाचा हुरडा असं बक्षीस देण्यात यायचं. तर आत्तापर्यंत फक्त संभाजी महाराजांनीच हा मान पटकावला होता आणि जळत्या होळीतून नारळ बाहेर काढला होता. तर खूप असं अशी ही मोकळी जागा आहे. तर फ्रेंड्स, आता जो आपण बघत आहोत तो आहे रायगडावरचा एक महत्त्वाचा स्पॉट. आपण बघत आहोत रायगडावरची बाजारपेठ. 800 फूट लांबी आणि 40 फूट उंची असणारी ही एक महत्त्वाची वास्तू जी रायगडावर आपणास दिसून येते. एका बाजूला 22 आणि दुसऱ्या बाजूला 22 अशी एकूण 44 दुकानं या बाजारपेठेत दिसतात. या बाजारपेठेची उंची साधारण घोड्याच्या उंची एवढीच आहे, जेणेकरून इथे सरदारांना किंवा मावळ्यांना जी आहे ते वस्तू खरेदी करता यावा. आता ज्या बघताय तनुमी पायऱ्या, या पायऱ्या आतल्या बाजूला बांधल्या गेल्यात. त्याचं रिझन कारण इथे जे सरदार किंवा मावळे शॉपिंगला येतील किंवा खरेदीसाठी येतील त्यांना घोड्यावरून न उतरताच इथे वस्तू खरेदी करता याव्या. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो या 44 दुकानांपैकी एका अशा दुकानांमध्ये.
तर ही जी तुम्ही बघताय ती दुकानाची आहे फ्रंट साइड, जिथे वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात यायच्या. हे आहे एक त्याला गोडाऊन म्हणता येईल, किंवा ज्यांना एक महाराजांनी वस्तू ठेवण्यासाठी या दुकानदारांना एक जागा दिली होती, जेणेकरून त्यांना तिथे राहता येईल किंवा त्यांच्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत अशा इथे ठेवता येतील, म्हणजे साठवणूक करता येईल, आणि जेणेकरून त्यांना ही जागा खूप उपयोगी पडेल म्हणून ही जागा त्यांना अलॉट अशी देण्यात आली होती. तर खूप मोठं असं एक दुकान आहे आणि साधारण अशाच तऱ्हेने बांधलेली अशी 44 दुकानं आपल्याला या बाजारपेठेत दिसून येतात. तर बघू शकता कितवर कुठवर पसरलेली एकदम एवढी लांब अशी बाजारपेठ दिसते. इथून तुम्हाला होळीचा माळ आणि समोर जो दिसतोय तो नगारखाना तोही दिसून येतो. तर रायगडावर आलात तर नक्की व्हिजिट करा या स्पॉटला, खरंच खूप बघण्यासारखा स्पॉट आहे. मित्रांनो, रायगडाबद्दल अजून थोडी माहिती. रायगड समुद्रसपाटीपासून साधारणपणे 2700 फूट 2700 फूट उंचीवर आहे, आणि तेच पायथ्यापासून खाली जिथे पार्किंग आहे, जिथे वाहनं पार्क होतात, तिथपासून याची उंची आहे 1350 फूट. तर एकूण हा 1200 एकर परिसरात पसरलेला भव्य असा किल्ला आहे. तर या किल्ल्याला बघायला कमीत कमी 3 दिवस लागतात, एका दिवसात बघण्यासारखा रायगड नाही आहे. तरी पण आज मी ट्राय करणार एका दिवसात जितकं पॉसिबल तितकं तितकं बघण्याचं. खरंच खूप मस्त वाटतंय, खरंच खूप एनर्जी लेवल खूप हाय आणि मजा येते या किल्ल्यावर येताना. एक इतिहास जो आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचला होता तो आज मी जिवंतपणे अनुभवतोय. तरी जर तुम्हाला ही एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर रायगडावर. फ्रेंड्स, आता जो आपण बघतोय तो आहे रायगडावरचा गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे नाव गंगीसागर असेही पडले होते. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. तर गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, त्यालाच स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच असावे. ते पूर्वी 5 मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. रायगडावरील एखादी आनंदाची बातमी किंवा एखादी सुखद घटना ती या स्तंभामार्फत आजूबाजूच्या गावांपर्यंत पोहोचवली जायची. महाराजांनी एखादा गड जिंकला किंवा रायगडावर एखादी आनंदाची बातमी असली की या स्तंभावर एक भगवा ध्वज फडकवण्यात यायचा, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना आणि खालील गावातील जनतेला ही बातमी कळायची की एखादी सुखद घटना आहे किंवा महाराजांनी नुकताच एखादा कुठला तरी गड जिंकलेला आहे. फ्रेंड्स, आता जो तुम्ही बघताय तो आहे रायगडावरचा सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट. आता जो तुम्ही बघताय तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा जिथे होता असा हा चौतारा. खूप भव्य आणि 2 मजली असा हा राजवाडा इथे होता. त्या राजवाड्यावर सागाची लाकडं आणि कुंभारनळीची कौलं होती. आतमधून राजवाडा हा पैठणी साड्यांच्या वस्त्रांनी सजवलेला होता. आपलं दुर्भाग्य असं की आपण आज फक्त हा चौताराच बघू शकतोय. त्याच्यामागे रिझनही तसंच आहे. इथे इंग्रज अधिकारी कर्नल ब्रॉथर आणि मेजर हॉल यांनी 10 मे 1818 हल्ला केला होता आणि या इथे आग लावून हा वाडा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळे आता फक्त हा इथे एक चौथरा उरलेला आहे. या इथे जे विटांचे बांधकाम दिसत आहे हे पेशवेकालीन आहे आणि दगडांचे बांधकाम हे शिवकालीन आहे. आता ज्या तुम्हाला 2 या खिडक्या दिसत आहेत त्याला टेहळणी बुरुज असे म्हणतात. आजूबाजूला कोणी शत्रू येत असेल त्यावर नजर ठेवण्यासाठी असे टेहळणी बुरुज राजवाड्यामध्ये केलेले होते. तर एक दुःखद घटना जी या चौथऱ्यावर किंवा या राजवाड्याच्या परिसरात घडली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन हे याच राजवाड्यामध्ये झालं होतं. 3 एप्रिल 1680 महाराजांनी शेवटचा श्वास इथेच घेतला होता. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवणार आहे राणी वसा किंवा राण्यांचा राणाचा महाल. तर शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्यातील 6 राण्या या रायगडावर राहायच्या. त्याच्यामुळे रायगडावर 6 राण्यांचे महाल आपल्याला दिसून येतात.
तर शिवाजी महाराजांच्या राण्यांची नावं होती सईबाई, सोयराबाई, सगुणा, सखुवार, गुणवंता, काशीबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई. तर या सर्व सरदार घराण्यातील मुली होत्या. तर छत्रपतींचं महाराजांचं या राण्यांशी लग्न करण्याचं रिझनही तेच होतं की जेणेकरून या जे सरदार घराण्यातली मुली आहेत त्या घराण्यातील सैन्य स्वराज्यात सामील व्हावं आणि स्वराज्याला एक बळ मिळावं. हा त्याचाच त्याच्या मागचा एक हेतू होता. तर आता आपण आत आलेलो आहोत राणांच्या महालमध्ये. तर इथे आपल्याला दोन चौथरे किंवा ज्याला झोते असं म्हणतात ते दिसून येतात. तर हा पहिला झोता किंवा जो चौतरा आहे तो होता त्यावेळेचा बेडरूम किंवा शयनगृह. तर त्याच्यापुढे जो आपणाला दुसरा चौतरा दिसत आहे ते होते त्यावेळेचं स्वयंपाकगृह. आणि त्याच्याच पुढे आपण बघू शकतो तिथे शिवकालीन टॉयलेट्सही आहेत. आणि नंतर आपल्याला दिसून येतात खिडक्या. तर या महालात हवा खेळती राहावी आणि राण्यांना एक आरामदायक किंवा एक कम्फर्टेबल असं वातावरण या वाड्यात मिळावं अशी या वाड्याची निर्मिती केलेली आहे. आणि आजूबाजूला संरक्षक भिंती उभ्या केलेल्या आहेत जेणेकरून पूर्ण संरक्षण मिळावं आणि कुठल्याही प्रकारचा धोका आतमध्ये राहणाऱ्या राण्यांना होऊ नये त्यासाठी या आजूबाजूला संरक्षक भिंतही उभी केलेली आहे. तर असे अजून पाच राण्यांचे महाल आपल्याला दिसून येतात. म्हणजे पाणी जिरवा आणि पाणी आडवा बांधकामासाठी आता आपण रेती किंवा चुना वापरतो, परंतु त्या काळात आता आपण रेती किंवा सिमेंट वापरतो आणि त्या काळामध्ये सिसा, चुना आणि गुळ असे तीन प्रकल्पाचा भक्कम असा रायगड 14 वर्षे लागली रायगड बांधण्यासाठी. हिरोजी इंदुरकरांना 450 कौट रोजच्या आता खाली घ्यायचे पैसा आणायचा बघून. छत्रपती शिवाजी महाराज राजगडाहून थोड्याशा मोहऱ्या दिल्या होत्या आपल्या हिरोजी इंदुरकरांना. महाराज म्हणाले की हिरोजी जा गड बांधा. हिरोजी इंदुरकर इथे आले, परंतु तेवढ्या मोहऱ्यामध्ये काय होत नाही. आपल्या त्याने ठरवलं होतं मनापासून की रायगड असा बांधावा की परत रायगडवरती बांधता बघू. ते आपल्या घरी गेले, म्हणजे गावी गावाकडे गेले. स्वतःची जमीन, स्वतःचा वाडा आणि स्वतःच्या पत्नीचे दागिने घेतले आणि रस्त्यावरती आले असं म्हटलं तरी चालेल. रायगडावरती आले आणि रायगड असा बांधला. छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती होते, त्यांना कळलं की हिरोजी इंदुकरांनी आपला रायगड बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती येतात आणि मोरोजी पंत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुकर सिंहासनाच्या समोर असतात. पंत म्हणतात महाराज. हिरोजी इंदुरकरांनी पण आणखी एक चमत्कार केलेला आहे, तो म्हणजे काय की त्या कोपऱ्यात जर कुजबुजलं तर त्या कोपऱ्याला आवाज येतो आणि त्या कोपऱ्यात जर कुजबुजलं तर त्या कोपऱ्यात आवाज जातो. महाराज म्हणाले वा हिरोजी वा. हिरोजींच्या गळे भेटतात आणि म्हणतात वा तुमच्यासारखेच जर आणखी काय आमच्याकडे सेवक असते तर आम्ही अजून एखादी राजधानी तयार केली असतो, ह्याच्यापेक्षाही आणखी राजधानी तयार केली असते. असे 11 तलाव याला गंगासागर म्हणतात. असे 11 तलाव 84 टाके आणि 37. मित्रांनो, मी ऐकलंच असेल आताची स्टोरी आपण सांगितली. तर महाराज जे मोठे होते ते त्यांच्या पराक्रमांमुळे, नो डाऊट. पण महाराज जे मोठे झाले त्यांच्या मावळ्यांमुळे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि हिरोजी इंदुलकर ज्यांनी आपली प्राणांची पैशाची कसली फिकीर न करता महाराजांना साथ दिली. महाराजांच्या बरोबर ते उभे राहिले, महाराजांसाठी आपले प्राण सोडले. लाख मेलेच तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, हे ज्यांचं ब्रीत वाक्य होतं. अशा मावळ्यांमुळे महाराजांचं स्वराज्य मोठं झालं. तर खरंच एक मानाचा मुजरा या मावळ्यांसाठी ज्या लोकांनी महाराष्ट्राचं स्वराज्य इतकं मोठं केलं आणि महाराष्ट्राला एक स्वराज्य आणि एक महाराष्ट्राला एक छत्रपती हा मिळवून दिला. म्हटलं हा किल्ला 1200 एकरात पसरलेला आहे आणि या किल्ल्यावर आता माझ्या मागे बघता तुम्ही 45 पॉईंट्स आहेत. तर 45 पॉईंट फिरा किती वेळ लागेल तुम्ही ते इमॅजिन करू शकता. तर बघू शकता तुम्ही, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पाहिजे. तर आणि नेक्स्ट टाईम तुम्ही रायगडावर याल त्यावेळी हे सगळे पॉईंट्स व्हिजिट करायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता हा व्लॉग इथेच संपवतो. रायगड इतकं मोठं आहे की तो एका व्लॉगमध्ये कवर करणं पॉसिबल नाही आहे. तर फॉर अ टाईम बिंग हा इथेच संपवतो आपण व्लॉग. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जी बाजूला जो बेल आयकॉन दिसतो तो पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे पुढचे व्लॉग येणार रायगडचे त्याचे डेली नोटिफिकेशन मिळतील.